Hello friends, welcome all of you. Last session we have finished with the problem which was based on drawing of an parabola. And last method which we have discussed was related to parabola, and that too by rectangle method or oblong method. Okay, the ellipse दोन method आपल्या झाले, parabola चे दोन method झाले, आणि आता आपण hyperbola ची method बघणार आहोत. बरोबर, तर hyperbola मध्ये ही जी method आहे या मेथडचं नाव आहे ट्रान्सवर्स ऍक्सिस फोकस मेथड. या मेथडचं नाव काय आहे? ट्रान्सवर्स ऍक्सिस फोकस मेथड. ट्रान्सवर्स ऍक्सिस फोकस मेथड. आणि याला दुसरं नाव आहे मित्रो, और याला नाव आहे, याला असं म्हणतात दिस इज बोथ साइड हायपरबोला. काय म्हणतात त्याला? बोथ साइड हायपरबोला. बरोबर, लक्षात आलं का? बघ, तर या पद्धतीनं आपण हायपरबोला आता आपल्याला काय करायचं, ट्रेस करायचं. तर इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला हे तिन्ही कर्व जेव्हा जनरेट होतात तेव्हा ते जनरेट होत असताना आपण राईट सर्क्युलर कोन जेव्हा विशिष्ट पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कट करतो तेव्हा आपल्याला हे कर्व काय होतात, जनरेट होतात. बरोबर, तर हा जो हायपरबोला आहे हा हायपरबोला आता आपल्याला इथे ट्रेस आउट करायचा. यासाठी आपण प्रॉब्लेम जो घेतलेला आहे त्या प्रॉब्लेमचं स्टेटमेंट बघा काय. डिस्टन्स बिटवीन टू फिक्स पॉइंट्स, डिस्टन्स बिटवीन टू फिक्स पॉइंट्स एफ वन अँड एफ टू. दोन फिक्स पॉइंट कोणते आहेत? तर एफ वन अँड एफ टू आहे. इज 80 mm, 80 mm. पॉइंट पी moves in such a way that the distance between its distances f1 and f2 is always constant and is equal to 50 mm. Trace the curve by point P. Trace the curve by point P. तर असा टप्प्याटप्प्यामध्ये तुकड्या तुकड्यामध्ये मी प्रॉब्लेम तुम्हाला रीड करून दाखवलेला आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येते की एक्झॅक्ट प्रॉब्लेम मध्ये डेटा काय दिलेला आहे. आता सबंध प्रॉब्लेमचं स्टेटमेंट जर वाचलं तर लक्षात असं येते की त्यामध्ये कुठेही कुठेही हायपरबोला काढा याचा उल्लेख नाहीये, म्हणजे टाइप ऑफ कर्व दिलेला नाहीये. दुसरी गोष्ट, कुठेही कोणत्या पद्धतीने तो कर्व काढायचा या पद्धतीबद्दल सुद्धा स्पष्ट उल्लेख आपल्याला दिसून येत नाही. मग मित्र, इथं आपल्याला कौशल्यपणाला लावावं लागेल, आपलं नॉलेज इथं वापरावं लागेल आणि प्रॉब्लेमच्या डेटावरून आपल्याला प्रिडिक्ट करावं लागेल की दिस डेटा बिलॉंग्स टू विच काइंड ऑफ कर्व. आता मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की अरे आज हायपरबोला आपण शिकणार आहोत आणि त्यात आपण ट्रान्सवर्स ऍक्सिसनं मेथडने शिकणार आहोत, म्हणजे तुम्हाला उत्तर अगोदर डिस्क्लोज झालं. पण एक क्षणभर असा विचार करायला काही हरकत नाही की आपल्याला मेथड माहिती नाही, आपल्याला टाइप ऑफ कर्व माहिती नाही, मग या प्रॉब्लेमवरून आपण कसं ओळखायचं? तर लक्षात घ्या, याचं नाव बोथ साइड हायपरबोला आहे आणि या हायपरबोला दोन्ही बाजू आहेत. म्हटल्यानंतर दोन फोकस असणार आहे, म्हणजे एफ वन आणि एफ टू हे दोन फोकस असणार आहेत. का? तर हा बोथ साइड हायपरबोला आहे, तो दोन्ही बाजूला ट्रेस आउट होतो. आता दोन्ही बाजू कोणत्या, कसा ट्रेस आउट बघणार आहोत, पण लॉजिक मी तुम्हाला सांगितलं, क्यू सांगितलं की हा बोथ साइड हायपरबोला असल्यामुळे इथं दोन फोकस पाहिजे. मग प्रॉब्लेम मध्ये दोन फोकसचा उल्लेख आहे का? तर मग तो प्रॉब्लेम कशाशी रिलेटेड आहे? कशाशी रिलेटेड आहे? हायपरबोलाशी रिलेटेड. बघा, टू फिक्स पॉइंट्स एफ1 आणि एफ2 इज 80 mm, दोन फोकस आहेत एफ1 आणि एफ2, त्याच्यामधला अंतर 80 mm. नंतर तो काय म्हणतो बघा, पॉइंट पी मूव्स इन सच अ वे दैट. पॉइंट पी जो ट्रेस आउट होणार आहे, पी वन पी टू पी थ्री असे जे आपल्याला ढिगभर पॉइंट मिळणार आहे, तर हा पॉइंट पी मूव्ह होतोय एका विशिष्ट पाथ मध्ये. तर तो पॉइंट पी मूव्ह इन सच अ वे दॅट, कसा मूव्ह होतो तो? द डिस्टन्स बिटवीन इट्स डिस्टन्सेस, द डिस्टन्स बिटवीन इट्स डिस्टन्सेस एफ वन अँड एफ टू इज ऑलवेज कॉन्स्टंट. एफ वन अँड एफ टू इज ऑलवेज constant and is equal to 50 mm. बरोबर, आता थोडासा इथे याच्यामध्ये बदल आहे मित्र, हे डिस्टन्स बिटवीन इट्स
डिस्टन्स बिटवीन इट्स डिस्टन्सेस आता हे काय आहे डिस्टन्स बिटवीन इट्स व्हर्टायसेस हा शब्द पाहिजे होता चूक झालेली आहे व्हर्टायसेस बरोबर बरोबर आहे डिस्टन्स बिटवीन इट्स व्हर्टायसेस इज ऑलवेज कॉन्स्टंट अँड इज इक्वल टू 50 एम एम बरोबर आहे कारण एफ वन आणि एफ टू चा उल्लेख एकच पॉइंट झाला ना फिक्स पॉइंट 80 मिलीमीटर अंतरावरती आहे मग फिक्स्ड डिस्टन्स फिक्स्ड पॉइंट हा विषय वेगळा घ्या फिक्स पॉइंट म्हणजे एफ वन आणि एफ टू आणि फिक्स्ड डिस्टन्सेस जे आहेत ते दोन व्हर्टायसेस मधले डिस्टन्सेस आहेत कारण मी तुम्हाला सांगितलं की दोन्ही बाजूला कर्व ट्रेस आउट होणार आहे म्हणजे दोन्ही बाजूला फोकस लागणार आहेत आणि दोन्ही बाजूला व्हर्टायसेस लागणार बरोबर आहे म्हणजे व्हर्टेक्सेस लागणार आता हा व्हर्टेक्स कशाला लागतो तर व्हर्टेक्स म्हणजे हा त्या कर्वचा काय जनरेशन पॉइंट आहे त्याला आपण जनन बिंदू असं म्हणतो त्यामुळे डिस्टन्स बिटवीन इट्स व्हर्टेक्स व्हर्टेक्स व्ही वन अँड व्ही टू इज ऑलवेज कॉन्स्टंट आता बरोबर डिफाईन झालेला आहे प्रॉब्लेम ओके परत एकदा मी प्रॉब्लेम रीड करतो डिस्टन्स बिटवीन टू फिक्स पॉइंट्स एफ वन अँड एफ टू इज 80 एम एम विषय संपलेला आहे दोन फोकस आहे एक फोकस एका बाजूला लागला उपयोगात येणार एक फोकस दुसऱ्या बाजूला उपयोगात येणार पॉइंट बी मूव होतो इन सच अ वे दॅट द डिस्टन्स बिटवीन इट्स व्हर्टेक्स व्ही वन अँड व्ही टू इज ऑलवेज कॉन्स्टंट अँड इज इक्वल टू 50 एम एम म्हणजे दोन व्हर्टेक्स जे असणार आहेत व्ही वन आणि व्ही टू जसे एफ वन आणि एफ टू दोन फिक्स पॉइंट आहेत फोकस आहेत तसे दोन व्हर्टेक्स फिक्स आहेत व्ही वन आणि व्ही टू त्याच्यामधला अंतर आपल्याला 50 एम एम हे कॉन्स्टंट ठेवायचं आहे याचा अर्थ काही केलं तर तुमचा कर्व त्या दोन व्हर्टायसेसच्या डिस्टन्सच्या आतमध्ये येता कामा नये आणि तो येऊ शकत नाही कारण व्हर्टेक्स हा त्याचा जनरेशन पॉइंट आहे त्याचा जनन बिंदू आहे त्यामुळे ट्रेस द कर्व ट्रेस बाय पॉइंट बी मग या कर्व तुम्हाला काय करायला ट्रेस करायचं तर तुम्हाला कळालं का मित्रांनो बघा स्टेटमेंट मध्ये जर दोन फोकसचा उल्लेख असेल आणि दोन व्हर्टेक्स मधलं किंवा दोन फिक्स पॉइंट मधलं डिस्टन्स जर कॉन्स्टंट राहतंय असं मेन्शन केलं असेल तर तो प्रॉब्लेम बिलॉंग्स टू द हायपरबोला अँड द मेथड इज ट्रान्सवर्स ऍक्सिस फोकस मेथड किंवा त्या मेथडचं नाव आहे बोथ साइन हायपरबोला ओके आता आपण याला रिअल मोडमध्ये कन्स्ट्रक्ट कसा करायचा तो पार्ट त्याच्यामध्ये बघू ओके आता सगळ्यात पहिल्यांदा ऍक्सिस काढायचा सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं ऍक्सिस काढायचं This is the axis. या axis वरती बरोबर आहे मला मी कसा एरो देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल या axis वरती आपल्याला F1 आणि F2 या दोन फिक्स पॉइंट मधले डिस्टन्स दिले 80 एम एम आपण सुरुवात करूया या ठिकाणी मी पॉइंट F1 घेतो तर या axis वरती फोकस असतो काय लक्षात घ्या आणि व्हर्टेक्स पण axis वरच असतो त्यामुळे F1 पासून F2 चं अंतर मी जे घेणार आहे ते एम वन पासून एम टू चं अंतर जे आहे ते बरोबर 80 एम एम उल्लेख केलेलं आहे तर ते 80 त्यामुळे इथं खाली प्रॉब्लेम मध्ये एफ वन एफ टू इक्वल टू काय होणार आहे 80 एम एम बरोबर एफ वन आणि एफ टू मधलं डिस्टन्स इक्वल टू काय होणार आहे 80 एम एम 4/4 इक्वल लेटरिंग मध्ये लिहायचं मग याचा मध्यबिंदू काढायचा 80 चा मध्य कितीवर येतो तर 40 वर येतो आणि 40 वरती आपण एक व्हर्टिकल लाईन काढतो हा पॉइंट झाला ओ ओ इज द डिव्हिजन ऑफ डिस्टन्स बिटवीन टू फोसाय म्हणून आपण म्हणू शकतो ओ एफ वन इज इक्वल टू ओ एफ टू ओके आता पुन्हा नंतर दोन फिक्स व्हर्टेक्सेस जे आहेत व्ही वन आणि व्ही टू त्याच्यामधला अंतर कायम कॉन्स्टंट राहत आणि ते 50 एम एम आहे म्हणून ओ च्या इकडे 25 मिलीमीटर वरती पॉइंट घ्यायचा व्ही वन ओ च्या इकडे व्ही वन 25 आणि इकडच्या बाजूला व्ही टू घ्यायचं V1 आणि V2 मधला जे डिस्टन्स आहे दॅट इज गिवन इट इज कॉन्स्टंट दॅट इज इक्वल टू 50 एम एम समजलं का बघा तर अशा पद्धतीने मित्रांनो हे दोन्ही व्हर्टायसेस आणि दोन्ही फोकस आपण ऍक्सिस वरती काय करायचे प्लॉट करायचे ओके आता इथून पुढे काय करायचं आता F2 च्या अनवर्ड्स F2 च्या अनवर्ड्स F2 च्या पुढे समान भाग करायचे 1, 2, 3, 4 आणखी थोडासा एक भाग आपण ज्यादा घेऊया तर मी तुम्हाला सांगितलंय कमीत कमी चारच्या पुढे तरी त्याचे भाग पडायला पाहिजे
अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच या डिव्हिजन जे आहेत या समान पाहिजे. पुन्हा एकदा मी सांगतो, तुम्ही कितीही डायमेन्शन त्याच्यात घेऊ शकता, एक सेंटीमीटरचा घ्या किंवा पॉइंट फाईव्ह सेंटीमीटरचा घेऊ शकता तो. पण मुद्दा असा आहे की पहिला भाग जेवढा आहे तेवढाच दुसरा भाग, तेवढा तिसरा, तेवढा चौथा आणि पाचवा. माझं म्हणणं असं असतं की स्केल वरती जे डायमेन्शन आपल्याला पटकन मार्क करता येते ते डायमेन्शन आपण घ्यायचं, म्हणजे आपला वेळ काय होतो त्याच्यामध्ये वाचतो. तर एफ टू च्या पुढं पाच भाग तरी कमीत कमी तुम्ही करायचे आहेत आणि ते समान भाग आपल्याला करायचे, हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा. बरोबर, आता काय करायचं, आता आपल्याला आर्क लेंथ कन्सिडर करायची. बरोबर, आता आर्क लेंथ कन्सिडर करताना काय करायचं बघा, V2 to 1 त्रिज्या कंपास मध्ये घ्यायची. सेंटर एफ वन घ्यायचं. बरोबर, आणि ह्या एफ वन वरून काय करायचं बघा, एक आर्क इकडं मारायचा आणि एक आर्क इकडं मारायचा. कळालं का मी काय सांगितलं? सेंटर एफ वन घेतला, त्रिज्या काय घेतली, व्ही टू टू वन. सेंटर एफ वन घेऊन एक आर्क या बाजूला आणि या बाजूला मारला, इथं बघितला सेंटर एफ वन घेतले, त्याचे टू आर्क्स मारले, त्याचे किती मार्क आर्क मारले, दुसऱ्या बाजूला आपण जाणार सेंटर एफ टू होणार. सेंटर एफ टू होणार म्हणजे इथं सेंटर, म्हणजे व्ही टू वन त्रिज्या कंपास मध्ये घ्यायची, कंपास उचलायचा, लोकांनी टोक एफ टू वर ठेवायचा आणि व्ही टू च्या बाजूला इकडे एक आत मारायचा आणि इकडे घाट मारायचं. समजते का? व्ही टू च्या बाजूला इकडे आणि इकडे घाट मारा. अशा पद्धतीने आपल्याला किती आर्क्स मिळाले मित्रो, टू आर्क्स मिळाले. बरोबर, म्हणजे त्रिज्या व्ही टू टू वन घेतल्यामुळे आपल्याला त्याच त्रिज्याचे चार आर्क मिळतात. दोन आर्क एफ वन सेंटरच्या डाव्या बाजूला मिळतात आणि दोन आर्क एफ टू सेंटरला आपल्याला उजव्या बाजूला मिळतात. समजलं? ओके, आता ह्याला कट करणारे आर्क आपल्याला मिळवायचे. याला कट करणारे आर्क मिळवण्यासाठी अगोदर व्ही टू टू वन त्रिज्या घेतली होती, आता त्रिज्या घ्यायची व्ही वन टू वन. त्रिज्या काय घ्यायची, रेडियस घ्यायचे, व्ही वन टू वन. व्ही वन टू वन, इथं व्ही वन आहे, इथं वन आहे. व्ही वन टू वन त्रिज्या, खूप मोठी त्रिज्या कंपास मध्ये, खूप मोठी त्रिज्या कंपास मध्ये घ्यायची. बरोबर, आणि सेंटर एफ वन घ्यायचं. काय घेणार आता इथं, सेंटर एफ वन. सेंटर एफ वन ने काय करायचं बघा, बघा व्ही वन टू वन त्रिज्या कंपास मध्ये घेतली, सेंटर एफ वन घेतला आणि आर्क मारायचा तो कुठं, एफ टू च्या बाजूला मारायचा. एक वर मारायचा ह्याला कट करणारा आणि एक ह्याला खाली मारायचा. बरोबर आहे. आता मी काय इथे लिहिणार आहे, टू आर्क्स ऑन एफ टू साइड. टू आर्क्स ऑन एफ टू साइड. इथं जे आपण आर्क मारले ते ज्या त्या बाजूला चित्र, म्हणजे सेंटर एफ वन असेल तर इथं एफ वन साइड ला होता, सेंटर एफ टू असेल तर इथं काय होता, तो एफ टू साइड लाच होता. पण आता बदल झाला मित्रो, आता त्रिज्या घेतली मी व्ही वन टू वन, सेंटर घेतला एफ वन, दोन आर्क मला इथे मारता येणार नाही कारण त्रिज्या मोठी आहे. म्हणून कुठे जायचं, एफ टू च्या बाजूला जायचं. तर व्ही वन टू वन त्रिज्या सेंटर एफ वन अपोजिट साइडला, म्हणजे एफ टू च्या साइडला मगाशी काढलेल्या आर्कला कट करणारे दोन पॉइंट काढायचे. हा विषय झाला व्ही वन टू वन त्रिज्याचा. आता हीच त्रिज्या कॉन्स्टंट ठेवायची आहे आर व्ही वन टू वन. आर व्ही वन टू वन हीच त्रिज्या कॉन्स्टंट ठेवायची. सेंटर बदलायचा, मगाशी एफ वन सेंटर होता, आता सेंटर होणार आहे मित्र एफ टू. सेंटर काय होणार, एफ टू. बघा व्ही वन टू वन त्रिज्या घ्यायची, उचलायचा, लोकांनी तो तिथं ठेवायचा कंपास मध्ये, सेंटर एफ टू घेऊन अपोजिट साईडला म्हणजे एफ वन च्या साईडला या मगाशी काढलेल्या दोन आर्कला कट करणारे चाक मारायचे. त्यामुळे इथं टू आर्क्स मारणार आहे,
आणि ते एकदम आहे तर ते f1 साइडला मारायचं f1 साइडला मारायचं मित्र त्या चार रेडियस म्हणजे एक्चुअली दोनच रेडियस आहेत दोन रेडियसचे चार अर्थ होतात ओके तर हे जे आपल्याला मिळालेले आहे चार आणि चार आठ अर्थ होतात हे अर्थ मिळाले की आपल्याला अनुक्रमे इथं पॉइंट p1 प्लॉट इथं जर तुम्ही बघितला इंटरसेक्शन म्हणजे पॉइंट p1 हा इंटरसेक्शन म्हणजे पॉइंट p1 हा इंटरसेक्शन म्हणजे पॉइंट p1 आणि थोडस इथे यायला हा इंटरसेक्शन म्हणजे पॉइंट p1 ओके अशा पद्धतीने हे चार पॉइंट्स मारले आता पुढच्या प्रोसेसला काय करायचं बघा ही प्रोसेस तुम्हाला मी इथे लिहिली आता त्रिज्या मी घेणार आहे v2 to 2 त्रिज्या काय घेणार v2 to 2 हा जर तुम्हाला इथे मी लिहून दाखवतो रेडियस v2 to 2 v2 to 2 त्रिज्या मध्ये लक्षात येते का बघा v2 to 2 बरोबर आता सेंटर f1 घेणार बरोबर सेंटर f1 घेणार एक आर्क इथं मारणार एक आर्क इथं मारणार त्याच बाजूला मारायचं v2 to 2 सेंटर f1 मारणार टू आर्क्स कुठल्या साइडला आहे तर टू आर्क्स f1 साइडलाच मारायचं f1 साइड आता v2 to 2 त्रिज्या सेंटर बदला रेडियस v2 to 2 सेमच रेडियस आहे आता सेंटर काय घ्यायचं आहोत f2 घ्यायचं सेंटर f2 पुन्हा किती मारायचे टू आर्क्स मारायचे आणि त्याच साइडला मारायचे f2 च्या साइडला बघा v2 to 2 त्रिज्या घेतली सेंटर f2 घेतला दोन आर्क मारायचे एक इथं मारायचा एक इथं मारायचा बघा काय चार आर्क झाले का तुमचे बरोबर रेडियस काय होती v2 to 2 आता ह्याला कट करणार आहे 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 आर्क मारायचा त्यासाठी त्रिज्या बदलावी लागेल आता आर v2 to 2 होती ती आर होणार v1 to 2 आर v1 to 2 v1 to 2 म्हणजे बघा इथं v1 इथं 2 नंबरचा पॉइंट खूप मोठी त्रिज्या बरोबर आता इथं सेंटर येणार f1 पहिल्यांदा मारणार दोन आर्क बरोबर आहे पण कुठं अपोजिट साइडला सेंटर f1 असला तरी आर्क मारताना कुठं मारायचा तर f2 च्या साइडला मारायचा f2 च्या साइडला v1 to 2 त्रिज्या सेंटर f1 पकडला इथं उचलला तो इथं ठेवायला उपयोग येतो आणि ह्या आर्कला अपोजिटला f2 च्या साइडला इथं एक चाप मारला आणि इथं एक चाप मारला बघा अशा पद्धतीने इथं पॉइंट मिळाला तुम्हाला p2 इथं दुसरा पॉइंट मिळाला p2 आता परत हीच त्रिज्या ठेवायची आहे v1 to 2 आता फक्त काय बदलायचा सेंटर बदलायचा सेंटर काय घ्यायचा f2 दोन आर्क मारायचे दोन आर्क मारायचे पण कुठं अपोजिट साइडला कारण लॉन्ग लेंथ आहे आर्कची म्हणजे कुठं मारायचे f1 च्या साइडला मारायचे बघा त्रिज्या v1 to 2 बघा v1 बघा v2 खूप मोठी त्रिज्या कंपास मध्ये घेतली सेंटर काय येणार मी आता f2 येणार f2 सेंटर इकडे लोखंडी टोक इकडे पेन्सिलचं टोक अपोजिट साइड कुठली f1 च्या साइड f2 वरून ही त्रिज्या घेतली आपण r v1 to 2 v1 to 2 त्रिज्या सेंटर f2 घेतला याला कट करणार आर्क इथं मारला याला कट करणार आर्क मारला या ठिकाणी पॉइंट मिळाला p2 या ठिकाणी पॉइंट मिळाला ओके आणखी एक पॉइंट आपण कन्सिडर करूया पॉइंट नंबर 3 तिसरा आता पहिल्यांदा काय होणार आहे त्रिज्या पहिली त्रिज्या कोणती आहे f2 to 3 कळतंय का बघा f2 to 3 त्रिज्या घेणार कंपास मध्ये उचलणार इथं आणणार f1 वरून एक चाप मारणार इकडं आणि एक चाप मारणार इकडं तीच त्रिज्या घेणार त्रिज्या आहे v2 to 3 बरोबर सेंटर बदलणार f1 च्या ऐवजी f2 घेणार एक चाप इकडे मारणार आणि एक चाप इकडे मारणार मित्र कळालं त्रिज्या वरती v2 to 3 f1 वरन दोन चाप इकडे आणि दोन चाप इकडे जिकडे तिकडे तिकडे त्याच्या भागात f1 च्या भागात f2 च्या f2 च्या आता ह्याला कट करणार आहे लेंथ v1 to 3 काय येणार लेंथ v1 to 3 कंपास मध्ये घ्यायची सेंटर f1 घ्यायचा अपोजिट साइडला f2 च्या साइडला घ्या सेंटर f1 असला तरी अपोजिट साइडला आर्क मारला इथं पॉइंट मिळाला p3 याच्यावरती पॉइंट मिळाला p3 बरोबर तीच त्रिज्या घेतली आपण आता v1 to 3 त्रिज्या सेंटर घेतला आता f2
अपोजिट साइडला म्हणजे F1च्या बाजूला F2 वर लोकंडी टोक ठेवायचं अपोजिट साइडला याला कट करणार हा तिथं लावायचा आणि तिथं हात मारायचा या ठिकाणी आपल्याला पॉइंट मिळतो P3 या ठिकाणी आपल्याला पॉइंट मिळतो P3 मित्रो ही जी मी प्रोसिजर 1 2 3 पॉइंट्सला केली तीच तुम्ही पुढे 4 नंबरच्या पॉइंटला करायचं V1 टू 4 त्रिज्या घ्यायची F1 सेंटर घ्यायचा एक वर मारायचा एक खाली मारायचा F2 सेंटर घ्यायचा एक वर मारायचा एक खाली मारायचा V1 टू 4 आता ह्याला कट करणारी त्रिज्या कुठली तर V2 टू 4 घेतली ती आता त्रिज्या येणार कट करणारी V1 टू 4 लांबडी त्रिज्या V1 टू 4 सेंटर F1 घ्यायचा अपोजिट साइडला वर एक मारायचा खाली एक मारायचा सेंटर F2 घ्यायचा त्याच्या अपोजिट साइडला म्हणजे F1च्या बाजूला एक वर मारायचा एक खाली मारायचा अशा पद्धतीने 4 नंबर लोकेट करायचा त्याचबरोबर 5 नंबर पण लोकेट करायचा आणि 5 पॉइंट असणारा कर्व आपल्याला त्याच्यातून प्लेस आउट करायचा आता बघा या सगळ्या पॉइंट मधून जाणारा मी जर कर्व काढला तर तो कर्व हा व्हर्टेक्स मधून जातो व्हर्टेक्स जनरेशन पॉइंट आहे आणि याच्यातून असा इकडे पास होतो हा एका बाजूचा कर्व झाला दुसऱ्या बाजूचा कर्व प्लॉट करायचा म्हटलं तर तू यातून यातून P1 मधून जाऊन V2 मधून जाऊन या खर्चाच्यातून हा बरोबर याच्यातून पास तुम्ही बघितलं असाल मित्र एक जो हायपरबोला आहे तो या बाजूला आला एक हायपरबोला तो या बाजूला आला दोन्ही बाजूला हायपरबोला ट्रेस झाला म्हणून याचं नाव आहे बोथ साइड हायपरबोला बरोबर हा कर्व ट्रेस आउट झाल्यानंतर या दोन्ही कर्वला लीडर लाईन घ्यायची आणि याच्यामध्ये आपण नाव द्यायचं हायपरबोला याच्यामध्ये नाव द्यायचं हायपरबोला आणि हिचं मेथडचं नाव आहे ट्रान्सवर्स ऍक्सिस मेथड ट्रान्सवर्स ऍक्सिस मेथड हे ह्या ट्रिगरच्या खाली 4x4 इलेक्ट्रिक मध्ये आपण काय करायचं मेंशन करायचं मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो यामध्ये फक्त मला हा ऍक्सिस बरोबर आहे ही व्हर्टिकल लाईन आणि त्याचबरोबर नुसता कर्व एवढंच डार्क दिसायला पाहिजे थिक लाईन्स मध्ये हे भाग पाडलेले हे मारलेले चाक आहे हे थिन लाईन्स मध्ये दिसायला पाहिजे बरोबर लक्षात आलं हे इंटरप्रिटेशन याच्यामध्ये मेंटेन ठेवणं गरजेचं आहे कर्व सुद्धा स्मूथली ट्रेस आउट व्हायचा इथून P1 ला व्हर्टेक्स ला आणि ह्या P1 ला घेत असताना हा कर्व आपण फ्री हँड काढायचा आहे समजलं का यासाठी तुम्हाला स्वतः फ्री हँड ड्रॉइंगची प्रॅक्टिस असणं गरजेचं मी सांगितलं तुम्हाला दबकत दबकत जोडायचं नाही हे 3 पॉइंट जोडायचे मग हा पोर्शन इथून इथपर्यंत जोडायचा आणि मग हा पोर्शन जोडायचा कर्वची थिकनेस जी आहे कुठेतरी जाड झाली कुठेतरी फेंट झाली टप्प्याटप्प्यात तुकड्या तुकड्यात जोडली असं कर्वला ट्रेस ऑन होता कामा नये हा एका इंटेन्सिटी मध्ये कर्व दोन्ही बाजूला आपल्याला काय केला पाहिजे ट्रेस करता आला तर ह्या ज्या काही डायमेन्शन टेक्निक्स आहेत तर त्या सुद्धा आपल्याला याच्यामध्ये फॉलो करायचं तर मित्र ज्या मेथड मध्ये F1 आणि F2 देतात आणि डिस्टन्स बिटवीन टू फिक्स पॉइंट्स किंवा व्हर्टायसेस ऑलवेज कॉन्स्टंट राहते याचं म्हणतात तुम्ही बघा V1 आणि V2 च्या आत हा कर्व येतच नाही कारण हा P1 म्हणजे हा पॉइंट P ट्रॅव्हल करायला सुरुवात झाला तरी हा V च्या इकडं म्हणजे असा बाहेर बाहेर जायला प्रयत्न करतो किंवा V2 च्या बाजूने हा जर बघितला P1 आणि हा P1 बघितला तर त्या V2 पासून ते बाजूला जायला प्रयत्न करतात याचा अर्थ काही केलं तर दोन व्हर्टायसेस मधला अंतर जे आहे ते युनिफॉर्म राहतं किंवा ते कॉन्स्टंट राहतं हे या सेकंड स्टेटमेंटचं काय आहे मीनिंग आहे म्हणजे व्हॉट एव्हर मे बी द पॉइंट पी विल टेक द पाथ इन टू द कर्व डेफिनेटली द डिस्टन्स बिटवीन टू व्हर्टायसेस रिमेन्स कॉन्स्टंट अँड दॅट इज द जिस्ट ऑफ दिस प्रॉब्लेम ओके तर हा प्रॉब्लेम विद्यार्थी मित्र आपण या व्हिडिओला पाहिल्यानंतर इमिजिएट स्केचबुक मध्ये सोडवायचा प्रयत्न करायचा जितके प्रॉब्लेम्स आपण घेतोय ते प्रॉब्लेम्स आपण स्केचबुक मध्ये सोडवायचे आहेत या प्रॉब्लेम वरती समांतरित असणारे आधारे असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा त्याचे क्वेश्चन बँक सुद्धा आपण PDF करून अपलोड करतोय आणि त्यामधले सुद्धा प्रश्न आपण प्रॅक्टिस साठी सोडवायचे वर्गामध्ये शिकवलेलाच प्रॉब्लेम परीक्षेला येणार नाही मित्र त्याच्यामध्ये व्हॅल्यूज बदलतात त्याचं स्टेटमेंट बदलतं वाक्यरचना त्याची बदलते तर आपल्याला सगळ्या प्रॉब्लेमची तोंड ओळख असणं गरजेचं आहे त्यामुळे वेळोवेळी जे तुम्हाला प्रॅक्टिस साठी प्रॉब्लेम दिले जातात त्या PDF तुम्ही घरी स्केचबुक मध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे आणि ही जर प्रॅक्टिस ठेवली तर मग तुम्हाला ड्रॉइंग मध्ये आपल्याला कळेल की हा कर्व काढायला आपल्याला निश्चित वेळ किती लागतो यामध्ये आपल्या काय चुका काय होता आणि कसा व्हिडिओ मध्ये सरांनी कर्व काढायला सांगितलेला आहे या चुका जोपर्यंत तुम्ही अनलेस अँड अंटिल यू
will not practice the drawing, या तुम्हाला चुका लक्षात येणार नाही. सिंपली वॉचिंग द एंड लिसनिंग द व्हिडिओ इज नॉट द वर्क. मित्र हे माध्यम आहे तुम्हाला एखादी गोष्ट समजून देण्याचे, पण तुम्ही काढलेलं ड्रॉइंग हे काढत असताना या सगळ्या गोष्टी व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या आहेत याचं तंतोतंत पालन केलं तरच तुम्हाला ड्रॉइंग येणार आहे, अदरवाईज ड्रॉइंग येणार नाही. ओके, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.